नमस्कार, मी नीना बेगमपुरे, सानी कलारंग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून, अगदी मनापासून स्वागत आणि मनापासून आभार. तुमच्याच एक एक विषयामुळे मला प्रोत्साहन मिळत आहे आणि तुम्ही भरभरून प्रतिसाद देत आहे, त्याबद्दल अगदी मनापासून आभार. जरा व्हिडिओ टाकायला उशीर झाला, त्याबद्दल अगदी शबस्वः. तर मध्ये आपण चक्रांचे ध्यान बघितलं. मध्यंतरी मी आकर्षणाचा एक सिद्धांत सांगितला होता की जशा चांगल्या गोष्टी वैश्विक शक्तीकडनं मागतो, तशाच आपल्या नकळतही आपण वाईट गोष्टी पण आकर्षित करत असतो. तर हा मी माझ्याबद्दल झालेला आणि अगदी खूप असा ठळक हे झाला म्हणून मी तुम्हाला शेअर करते की आपणच कशा आपण गोष्टी, वाईट गोष्टी पण आकर्षित करतो. मग ह्याच्यामध्ये अगदी छान जसं करतो तसं आजारसुद्धा आपण आकर्षित करतो. तर मी भजन करते, तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर माझ्या भजनाचे पण बरेच व्हिडिओ आहेत. तर मला भजनाच्या बाकीच्या बायका खाली बसू शकत होत्या तेव्हा माझ्या मनात सारखं यायचं की अरे ह्यांना कसं गुडघ्याचा त्रास आहे, हा सबाबा नको व्हायला, माझे गुडघे नीट राहू दे, मला भजन करायचं आहे, मला देवासमोर बसून भजन करायचं आहे, मंदिरात जायचं आहे, मला भारुड करायचं आहे, उठून नाचायचं आहे, गवळण करायला वगैरे, असं सारखं मनात यायचं की माझे गुडघे नीट राहू दे. आणि खरंच सांगते की मी इतक्या वाईट पद्धतीने पडले आणि माझ्या गुडघ्यांना बऱ्यापैकी दुखापत झाली. इतकी वाईट पद्धतीने म्हणजे दुखापत झाली, फक्त एक लक्षात आलं की तिथे फ्रॅक्चर नाही आहे. तर मग मी जसं माझं दुखणं ओढवून घेतलं होतं तसंच मी ठरवलं की माझं दुखणं मी हे ध्यानाच्याच मार्गाने बरं करेन. खरंच आहे, ह्या ध्यानामध्ये अतिशय शक्ती आहे जी आपण वापरली तर आपले कितीतरी सायकोसोमॅटिक जे आजार असतात ते दूर करू शकतो. तर हे ध्यान करताना मी कसं केलं, माझे सगळे पंचेंद्रिय त्या ध्यानावर केंद्रित केले. आज तुम्ही बघू शकत असाल की आज मी मांडी घालून आरामात खाली बसलेली आहे, बरं का. तर कसं ध्यान केलं हे मी सांगते आणि तुम्हीसुद्धा आज कितीतरी आपल्या वयाच्या दृष्टीने, आपण आज जेव्हा 60 जवळपास येतो तेव्हा छोटे छोटे आजार होतात, गुडघ्यांचे तक्रारी चालू होतात, तर ह्या गुडघ्यांच्या तक्रारी दूर करण्यासाठी आजचा मी तुम्हाला व्हिडिओ करते आहे. तर शेवटपर्यंत नक्की बघा की कसं हे गुडघ्यांचं दुखणं तुम्ही पंचेंद्रियाद्वारे दूर करू शकता. तर या वैश्विक शक्तीला, माझ्या गुरूंना आणि जे कोणी मला ज्ञात अज्ञात जे गुरु आहे त्यांना वंदन करून मी माझं ध्यान सुरू करते. तुम्ही अगदी छान डोळे बंद करून बसा. ही आधी प्रार्थना म्हणा की मी वैश्विक शक्तीचे आभार मानते आहे, मला ही वैश्विक शक्ती शक्ती देत आहे, आणि असं करून डोळे बंद करा. आत्ता मी तुमच्याशी संवाद साधते आहे म्हणून मी माझे डोळे उघडे ठेवले, पण तुम्ही डोळे बंद करा आणि ज्यांना खालती बसता येत नसेल त्यांनी सुरुवातीला खुर्चीत बसा, सुखासनात बसा आणि छान डोळे बंद करा आणि ध्यान करा. मी असं इमॅजिन करा बरं का, मी माझ्या स्वतःच्या पायांनी मंदिरात गेलेली आहे. मी चालत 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 मंदिरात गेलेले आहे. मंदिरामध्ये मी देवाच्या गाभाऱ्यात, मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये खाली बसलेले आहे, खाली बसलेले आहे, खाली बसलेले आहे. भजन करताना, गवळण करताना, भारुड करताना मी उठू शकत आहे. भगवंतासमोर मी गवळण करताना नाचू शकत आहे. माझे मन तल्लीन झालेले आहे, तल्लीन झालेले आहे, तल्लीन झालेले आहे. माझे डोळे, माझे डोळे या भगवंताची मूर्ती बघून आज माझे डोळे तृप्त झालेले आहे, तृप्त झालेले आहे. काय सुंदर ही भगवंताची मूर्ती दिसत आहे. देवाला घातलेले वस्त्र खूप सुंदर दिसत आहे. देवाला घातलेले सर्व आभूषण, दागिने खूप छान दिसत आहेत. किती मूर्ती प्रसन्न दिसत आहे. मला मूर्ती बघून खूप प्रसन्न वाटत आहे, प्रसन्न वाटत आहे, प्रसन्न वाटत आहे. मंदिरात बसल्यावर, मंदिरात बसल्यावर मला दूर दूर
मंदिरातील घंटांचा आवाज येत आहे. माझ्या सख्या छान भजन करत आहेत. मला तबल्याचे साथ मिळत आहे. पेटीचे सूर माझ्या कानावर पडत आहे आणि माझे भजन खूप छान झालेले आहे. मी मध्येच उठून गवळणीसाठी नाचत आहे. मध्येच उठून मी भारुड करत आहे. माझे गुडघे मला हे सर्व करण्यासाठी साथ देत आहे, साथ देत आहे, साथ देत आहे. आजूबाजूचं वातावरण अतिशय प्रसन्न झालेलं आहे. मला अतिशय प्रसन्न वाटत आहे, प्रसन्न वाटत आहे. उदबत्तीचा सुगंध मला जाणवत आहे. समोर देवाची मूर्ती आहे मंदिरात. त्या मूर्तीला वाहिलेले हार फुलं त्याचा मंद 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 सुगंध जाणवत आहे, सुगंध जाणवत आहे, सुगंध जाणवत आहे. मी आज खूप आनंदी आहे, खूप आनंदी आहे. भजनासाठी जाताना मी रेशमी वस्त्र नेसलेले आहे आणि या वस्त्रांचा मला खूप छान हे वस्त्र नेसल्यामुळे मला खूप प्रसन्न वाटत आहे, प्रसन्न वाटत आहे. माझे भजन, माझी देवाची आराधना मी खूप तल्लीन होऊन करत आहे, तल्लीन होऊन करत आहे. भजन आता शेवटच्या टप्प्यावर आलेलं आहे. भैरवीचे सूर मला आळवत आहे. मी भैरवीचे सूर मी आळवत आहे. आता सगळ्यांना प्रसाद वाटला जात आहे, प्रसाद वाटला जात आहे. मंदिरातील तो प्रसाद मी ग्रहण करत आहे, मी ग्रहण करत आहे. सर्वांनी उठून आम्ही जय हरी विठ्ठलचा घोष करत आहो. गजेन होऊन मी देवाला आळवत आहे, आळवत आहे, आळवत आहे. मला खूप प्रसन्न वाटत आहे, प्रसन्न वाटत आहे, प्रसन्न वाटत आहे. मी आज खूप आनंदी आहे, आनंदी आहे, आनंदी आहे. बघा, अशा प्रकारचं तुम्ही ध्यान नक्की करून बघा आणि जे तुमचे पंचेंद्रिय आहे ते त्या प्रत्येक वेळेस पंचेंद्रिय त्या अवयवावर तुमचं ध्यान हे लक्ष केंद्रित करा. आज मी माझे दोन्ही माझ्या दोन्ही कला ज्या आहे त्या एकत्रित केल्या आहे. ज्या तुमच्याकडे कला आहे, अगदी तुम्ही म्हणजे कलाच असं नाही, अगदी स्वयंपाक छान करता तुम्ही. मला माहिती आहे प्रत्येक गृहिणी अगदी निपुण असते. तर जे कोणी छान स्वयंपाक करतात, काही गाणं म्हणतात, असं जे पंचेंद्रियाचं ध्यान करून तुम्ही तुमचं दुखणं नक्की बरं करू शकता. आणि तुम्हाला काय वाटलं, कसं वाटलं हे मला नक्की कॉमेंट्समध्ये कळवा. आणि कोणाला काही अडचण असेल नक्की कॉमेंट्समध्ये विचारा. माझ्यापरीने मी नक्की त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. मनापासून धन्यवाद. स्वस्त राहा, मस्त राहा.